तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। शिराळा तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सोमवार आणि मंगळवारी रात्री मुसळधार पावसानं चांगले झोडपून काढल्यानं आज बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतात उभे असलेले आणि काढावयास आलेले प्रामुख्याने भात, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मोठ्या पावसाने भात झडल्यामुळे आणि काढलेल्या भात पिकाचे पिंजर भिजल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे। परतीच्या पावसाने झालेल्या पिकाच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।